हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चैनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद पदभरतीबाबत आपण अत्यंत महत्त्वाची जाहिरातीबाबतची माहिती जाणून घेणार आहोत की नेमक्या कोणकोणत्या जिल्हा परिषदेच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या, एकूण किती रिक्त जागा त्या जाहिरातीमध्ये जिल्हा परिषदांसाठी नमूद केलेल्या आहेत आणि कोणकोणत्या संवर्गांसाठीच्या रिक्त जागांसाठी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, तर याविषयी आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कम्प्लीट पाहत रहा। तर गाईज, झटपीत 19,460 पदांची मेगा भरतीसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। 25 ऑगस्टपर्यंत पदभरतीसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे। तर राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये गट क वर्गातील तब्बल 19,460 पदे सरळ सेवेने भरण्यासाठी 5 ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली। मार्च 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाची पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा ही होऊ शकली नाही आणि यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागाअंतर्गत ही मेगा भरती करण्यात येत आहे। तर गाईज, संपूर्ण जी पदभरती आहे त्यासाठी आता अर्ज करण्याची लिंक जी आहे ती 5 ऑगस्टपासून म्हणजेच की आजपासून सुरू झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नेमक्या कोणकोणत्या जिल्हा परिषदेच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात। जिल्हा परिषद जाहिरात 2023 मध्ये संपूर्ण कोणकोणत्या जिल्हा परिषदेच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर आहे नाशिक। या ठिकाणी एकूण 1,038 रिक्त जागा आहेत आणि एकूण 20 संवर्गांसाठी पदभरती होत आहे। पुणे जिल्हा परिषदमध्ये 1,000 जागा रिक्त आहेत आणि संवर्ग 21 आहेत। त्याचप्रमाणे पालघर जिल्हा परिषदेमध्ये 991 जागा रिक्त आहेत आणि 25 संवर्गांसाठी ही पदभरती होणार आहे। सातारा जिल्हा परिषदमध्ये 972 जागा रिक्त आहे आणि संवर्ग 21 राहणार आहेत। अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये 937 रिक्त जागांसाठी एकूण 19 संवर्ग एवढे रिक्त पदे आहेत। त्याचनंतर यवतमाळ जिल्हा परिषदेसाठी 875 जागा रिक्त आहेत आणि एकूण 25 संवर्गांसाठी पदभरती होणार आहे। रायगड जिल्हा परिषदेमध्ये 840 जागा रिक्त आहे तर संवर्ग 21 आहेत। सांगली जिल्हा परिषदेमध्ये 754 जागा रिक्त आहेत आणि संवर्ग 17 आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये 728 जागा रिक्त आहेत आणि 19 संवर्गांवर पदभरती होणार आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये 715 जागा रिक्त आहेत आणि 18 संवर्गावर पदभरती होणार आहे। त्याचप्रमाणे अमरावती जिल्हा परिषदेमध्ये 653 जागा रिक्त आहेत आणि एकूण 25 संवर्गांसाठी ही पदभरती कंडक्ट करण्यात येणार आहे। नांदेड जिल्हा परिषदेमध्ये एकूण 628 जागा रिक्त आहेत आणि 23 संवर्गांसाठी पदभरती होणार आहे। तर जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 626 जागा रिक्त आहेत आणि संवर्ग 17 राहणार आहेत। गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये 581 जागा रिक्त आहेत आणि 23 संवर्गांसाठी पदभरती होणार आहे। बीड जिल्हा परिषदेमध्ये 568 जागा रिक्त आहेत आणि 19 संवर्गांवर ही पदभरती होणार आहे। नंतर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये 557 जागा रिक्त आहेत आणि 20 संवर्ग राहणार आहेत। नंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये 529 जागा रिक्त असून 22 संवर्गांसाठी पदभरती होणार आहे। नंतर बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये 499 जागा रिक्त आहेत आणि एकूण 21 संवर्ग राहणार आहेत। तर नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 475 जागा रिक्त असून 15 संवर्गांवर पदभरती होणार आहे। नंतर लातूर जिल्हा परिषदेमध्ये 476 जागा रिक्त आहेत आणि एकूण संवर्ग 19 असणार आहेत। नंतर नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 475 जागा रिक्त असून 15 संवर्गावर पदभरती होणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 474 जागा रिक्त आहेत 17 संवर्गासाठी। नंतर जालना जिल्हा परिषदेमध्ये 467 जागा रिक्त आहेत 19 संवर्गांसाठी। नंतर धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये 453 जागा रिक्त आहेत 21 संवर्गासाठी। तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये 432 जागा रिक्त आहेत 16 संवर्गासाठी। नंतर वर्धा जिल्हा परिषदेमध्ये 371 जागा रिक्त आहेत आणि धुळे जिल्हा परिषदेमध्ये 352 जागा रिक्त आहेत 13 संवर्गांसाठी। नंतर गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये 349 जागा रिक्त आहेत 19 संवर्गासाठी। तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये 334 जागा रिक्त आहेत 17 संवर्गासाठी। नंतर भंडारा जिल्हा परिषदेमध्ये 327 जागा रिक्त आहेत आणि संवर्ग 19 राहणार आहेत। नंतर परभणी जिल्हा परिषदेमध्ये 301 जागा रिक्त आहेत, संवर्ग 16 असणार आहेत। अकोला जिल्हा परिषदेमध्ये 284 जागा रिक्त असून 16 संवर्ग रिक्त आहेत। नंतर ठाणे जिल्हा परिषदेमध्ये 255 जागा रिक्त असून 15 संवर्गांसाठी पदभरती होणार आहे। नंतर वाशिम जिल्हा परिषदेमध्ये 242 जागा रिक्त असून एकूण 17
संवर्गांसाठी पदभरती होणार आहे. हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये 204 जागा रिक्त असून 16 संवर्गांसाठी पदभरती होणार आहे. तर या संपूर्ण 34 जिल्हा परिषदेबाबत मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीने जागा रिक्त आहेत आणि नेमक्या कोणकोणत्या संवर्गासाठी पदभरती होणार आहे. परंतु गाईज, यामधून सर्वात जास्त जागा कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत आणि सर्वात कमी जागा कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये आहेत, तर त्याविषयीसुद्धा आपण माहिती जाणून घेऊया. सर्वात जास्त ज्या जागा रिक्त आहेत त्या नाशिक जिल्हा परिषदेमध्ये आहेत, एकूण 1037 जागा. आणि सर्वात कमी जागा ज्या आहेत त्या हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये आहेत, फक्त 204 जागा 16 संवर्गांसाठी. तर गाईज, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व तुमच्या जिल्हा परिषदांविषयीची, रिक्त जागांविषयीची माहिती मी दिलेली आहे. आणि तुमच्या जे पदभरती आहेत त्यामध्ये सुद्धा संपूर्ण जी माहिती आहे ती सारखीच राहणार आहे, फक्त संवर्ग जे आहे ते कमी जास्त होत आहे. काही ठिकाणी जास्त संवर्गांसाठी पदभरती होत आहे, म्हणजेच की जास्त तुम्हाला पदे या ठिकाणी मिळणार आहेत, तर काही ठिकाणी कमी संवर्गांसाठी जागा रिक्त आहेत. परंतु जागा सर्वात जास्त रिक्त ह्या नाशिक जिल्हा परिषदसाठी आहेत आणि त्या 1038 जागा असणार आहेत. तर तुम्हाला ज्यासुद्धा जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करायचा असेल तुम्ही त्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करू शकणार आहात. असं कुठलंही बंधन नाही की तुम्हाला तुमच्याच जिल्हा परिषदेसाठी अर्ज करायचा आहे. परंतु गाईज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा अर्ज करणार आहात तेव्हा तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, कारण की सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. तर गाईज, इथे त्यांनी सांगितलेले आहे की जर तुम्हाला विविध जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करायचा आहे परंतु एकाच पदासाठी तुम्ही अर्ज करू नका, एकाच संवर्गासाठी अर्ज करू नका, म्हणजेच की जर तुम्ही नाशिक जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य पर्यवेक्षकसाठी अर्ज करत आहात आणि पुन्हा हिंगोली जिल्हा परिषदमध्ये तुम्ही आरोग्य पर्यवेक्षक याच पदासाठी अर्ज करत आहात, तर या सर्व कारणामुळे तुमचे जे परीक्षेचे शुल्क आहे ते अनावश्यक खर्च तुमचा वाढणार आहे. कारण की गाईज, एकाच दिवशी एका संवर्गाची पदभरती होणार आहे आणि एकाच दिवशी तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे त्या एका पदासाठीची. जर तुम्ही दोन्ही ठिकाणी एकाच पदासाठी अर्ज केला तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी जाणे शक्य होणार नाही, त्यामुळे तुमचा अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी त्यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे की तुम्ही दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करू शकतात परंतु एकाच पदासाठी अर्ज करू नका, जेणेकरून तुमचेच पैसे विनाकारण खर्च होणार आहेत. तर तुम्हाला जर का अर्ज करायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये दुसऱ्या पदासाठी अर्ज करा आणि या तुमच्या किंवा दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये जिथे जागा जास्त आहेत अशा ठिकाणी तुम्ही दुसऱ्या संवर्गासाठी अर्ज करू शकतात. परंतु जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्ही विविध पदांसाठी, विविध संवर्गांसाठी अर्ज करू शकणार आहात. अशा पद्धतीने इथे त्यांनी अर्ज करताना घ्यावयाची काळजीमध्ये पहिली माहिती दिलेली आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केल्या असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्या ठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्याच जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ही IBPS कंपनीकडून राबवली जाणार आहे. हेच गाईज मी जे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की दोन संवर्गांसाठी, विविध संवर्गांसाठी अर्ज करा. परंतु गाईज, त्यांनी म्हटलेलं आहे की जर दोन्ही जे तुम्ही पद सिलेक्ट केलेले आहे आणि त्या दोन्ही पदांची पदभरतीची परीक्षा एकाच दिवशी आली तर त्यापैकी तुम्हाला कुठलंही एक पद चूज करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. आणि जर का तुमचा दुसऱ्या पदासाठी परीक्षासाठी तुम्ही पोहोचू शकला नाही तर त्यासाठी जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, याची माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची लिंक जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे, म्हणजेच की 5 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे आणि 25 ऑगस्टपर्यंतच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. पुढे डेट जे आहे ते वाढू पण शकते किंवा वाढू शकणार नाही, तर डेट वाढण्याची प्रतीक्षा करू नका. जर का तुम्ही इलिजिबल आहात तर तुम्ही डायरेक्टली अर्ज करून द्या. आजपासून अर्ज करण्याची लिंक सुरू झालेली आहे, फक्त 20 दिवस तुम्हाला दिलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुम्हाला अर्ज करून मोकळं व्हायचं आहे. आणि नंतर पुढे जर का डेट वाढली तर चांगलंच आहे, परंतु आपल्याला डेट वाढण्याची प्रतीक्षा किंवा वाट पाहायची नाही आहे. तर अशा पद्धतीने आता आजपासून लिंक जी आहे ती स्टार्ट झालेली आहे. जर का तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल की कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणकोणत्या पदांसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, स्टेप बाय स्टेप माहिती हवी असेल रजिस्ट्रेशन प्रोसेसपासून तर कंप्लीट तुमचे फी भरेपर्यंत, तर त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. जर का जास्त कमेंट आल्या तर मी तुम्हाला त्यावर एक व्हिडिओ बनवून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचा फॉर्म जो आहे तो इझिली भरता येणार आहे. तर गाईज, आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल.
तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण की गाईज या व्हिडिओमध्ये एकूण 19,460 पदे जी जिल्हा परिषदेद्वारे भरली जात आहेत, तर त्यासाठीचे संपूर्ण एक एक जिल्हा परिषदेची रिक्त जागा आणि त्यामध्ये किती संवर्ग आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे। म्हणून जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी। थँक्यू ऑल।